हे गायड हाऊ आर यू स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी किशोर गोरे मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये लेसनमध्ये आज आपण महत्त्वाच्या व्यक्ती निधन वार्ता पाहणार आहोत एम पी एस सी प्री दोन हजार सतराच्या दृष्टिकोनातून एक्झामच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत तसंच याच्या आधीही मी एक महत्वाच्या व्यक्ती निधन वार्ताचं लेसन याच्या आधी मी अपलोड केलेलं आहे मला आशा आहे की तुम्ही ते पाहिलं असेल पाहिलं नसेल तर प्लीज ते पाहून घ्या कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्वाचं आहे सो so, लेट अस स्टार्ट तर आता आपण ओम पुरी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत कारण त्यांचं नुकतंच निधन झालं सहासष्टव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं ते ज्येष्ठ सिने अभिनेते आहेत ओके okay. त्यांचा आपण जीवनपटाविषयी डायरेक्ट आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून माहिती पाहूया तर मराठी हिंदी तसेच इंग्रजी चित्रपटा चित्रपटामधूनही त्यांनी अभिनय केलेला आहे तसंच काही सिरियल मध्येही त्यांनी काम केलेलं आहे so, सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीशे शहात्तर मध्ये जो घाशीराम कोतवाल मराठी चित्रपट आला होता घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या चित्रपटातील कारकिर्दीला के सुरुवात केली एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटातून त्यांनी त्यांच्या चित्रपटातील कारकिर्दीला के सुरुवात केलेली आहे ओके त्यांनी हॉलिवूड तसेच पाकिस्तानी चित्रपटांमध्येही अभिनय केलेला आहे ऍक्टर इन लॉ जो की सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या पाकिस्तानी चित्रपटातील भूमिका त्यांची अखेरची ठरलेली आहे व्यवस्थित लक्षात ठेवा हॉलिवूड पाकिस्तान पाकिस्तानी चित्रपट तसेच बॉलिवूड बॉलिवूड तसेच मराठीच्या चित्रपटामध्येही त्यांनी काम केलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या अंतिम दिवसामध्ये ते पंधरा ऑगस्ट भागिले सव्वीस जानेवारी या मराठी चित्रपटामध्ये काम करत होते मात्र ते अपूर्ण राहिलेले म्हणजे तुम्हाला जर विचारलं की त्यांचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट कोणता होता तर ऍक्टर इन लॉ आणि ते तन, आ, चित्रपटात काम कुठल्या करत होते शेवटी शेवटी तर तो ऑगस्ट भागिले सव्वीस जानेवारी जो की तो पूर्ण करू शकले नाहीत आता त्यांना मिळालेला आपण पुरस्कार पाहूया ओके okay, तो ए, आ, सो एकोणीसशे एक्क्याऐंशी ला त्यांना आक्रोश चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांना आरोहण या चित्रपटा चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पण त्यांना प्राप्त झाला होता मिळाला होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली अर्धसत्य चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांना राष्ट्रीय चित्रपट मिळाला होता म्हणजे त्यांना आतापर्यंत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत ओके सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे व्यवस्थित लक्षात ठेवा त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण हे दोन पुरस्कार मिळालेले नाहीत तर त्यांना कुठला मिळालेला आहे पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार नऊ साली त्यांना फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर आता आपण त्यांचे चित्रपट पाहूया म्हणजे ओमपुरी यांनी अभिनय केलेले प्रमुख चित्रपट जे आहेत ते आपण पाहूया तर पहिला चित्रपट त्यांनी जे चित्रपटात पदार्पण केलं तर तो कुठला तर घाशीराम कोतवाल मराठी चित्रपट एकोणीसशे बहात्तर साली त्याचं चालू म्हणजे कामकाज चालू झालं होतं दुसरा म्हणजे भूमिका तिसरा आक्रोश लॉंग द लष्करा मिर्च मसाला घायल चायना गेट रंग दे बसंती दबंग अग्निपथ हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट होते ओके तो आणि त्यांनी इंग्रजी चित्रपटामध्येही त्यांनी काम केलेलं आहे ते कुठले कुठले द सिटी ऑफ जॉय ओल्फ द गोस्ट अँड डार्कनेस सच अ लाँग जर्नी द हंड्रेड फूट जर्नी हे त्यांचे महत्वाचे चित्रपट आहेत ज्यात की त्यांनी काम केलेलं आहे ओके सो so, व्यवस्थित लक्षात ठेवा ओम पुरी यांच्याबद्दल एवढी एक्झामच्या दृष्टिकोनातून माहिती पुरेशी आहे आता आपण प्राध्यापक सी व्ही विश्वेश्वर यांच्याविषयी माहिती पाहूया त्यांचं नुकतंच निधन झालं तर कृष्णविवराचे भारतातील अभ्यासक व प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे तर आता आपण त्यांच्याविषयी माहिती पाहूया थोडक्यात तर कृष्णविवरे व सापेक्षवादाच्या सिद्धांतातील तज्ञ वैदा वैज्ञानिक म्हणून त्यांची ख्याती होती आणि अवकाश काळाच्या मिती आधारे विवरांची रचना सांगणारे ते पहिले वैज्ञानिक होते पहिले भारतीय वैज्ञानिक होते अवकाश काळाच्या मिती आधारे कृष्ण विवरांची रचना मांडणारे किंवा सांगणारे ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते बेंगळूर येथे जवाहरलाल नेहरू तारांगणाचे तारांगणाचे ते संस्थापक होते आता त्यांची महत्वाची पुस्तकं कोणती कोणती ते पाहूया कारण एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारले जातात सो त्यांचं महत्वाचं पुस्तक म्हणजे आयन्स्टाईन एनिग्मा आणि दुसरं ब्लॅक होल इन माय बबल बात सो so, व्यवस्थित लक्षात ठेवा आयनस्टाईन एनिग्मा आणि ब्लॅक होल इन माय बबल बात मित्रांनो तुमच्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नेमकं कृष्णविवर का म्हणजे काय आहे ओके okay. सो so, uh, कृष्णविवर म्हणजे काय याचा याची जी व्याख्या आहे त्यात ती मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर कृष्णविवर हा एक अवकाशातील असा भाग आहे जेथे अति गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे कोणतीही गोष्ट बाहेर येऊ शकत नाही जेव्हा कोणताही ग्रह व अवकाश पदार्थ कृष्णविवराजवळ जातो तेव्हा तो पदार्थ त्याच्या आत खेचला जातो नष्ट होतो कारण त्याची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तुम्ही या इमेज मध्ये पाहू शकता हे कृष्णविवर आहे तर या कृष्णविवरच हे ब्लॅक होल आपण त्याला कृष्णविवर म्हणजे त्याला आपण ब्लॅक होल म्हणतो ते प्रकाशी त्याच्यामध्ये ओढून घेण्याची एवढी त्याच्यामध्ये ताकद असते आणि कुठलीही वस्तू त्याच्या जवळ गेली तर ती खेचून घेतं आणि नष्ट करून टाकतं त्याला आपण कृष्णविवर किंवा ब्लॅक होल असं म्हणतो आता आपण तिसरे व्यक्ती म्हणजे विभा देशपांडे यांच्याविषयी माहिती पाहूया तर मराठी रंगभूमीचे अभ्यासक व ज्येष्ठ समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे तर त्यांचं अठ्याहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं मराठीतला पहिला नाट्यकोश तयार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे व्यवस्थित लक्षात ठेवा आता त्यांची ग्रंथसंपदा पाहूया कारण आत्ताच्या एक्झाम होत आहेत किंवा तुम्ही जर पाठीमाठल्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन एखाद्या व्यक्तीच्या निधन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं असेल तर त्यांची ग्रंथसंपदा कोणती किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तके को त्यांनी लिहिलेली महत्त्वाची पुस्तके कोणती वगैरे त्याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत कारण आता एक्झामचा जो क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे स्ट्रॅटजी ती चेंज होत चाललेली आहे त्याच्यामुळे चा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे सो आपण यांची ग्रंथसंपदा पाहूया नाट्य नाट्यभ्रम्हणकथा नटसम नाट्यभ्रमणकथा ओके नटसम्राट एक आकलन नाटककार खानोलकर यक्षगान लोकनाटक रायगडला जेव्हा जाग येते व्यवस्थित लक्षात ठेवा रायगडला जेव्हा जाग येते एक सिव्हावलोकन आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक नाट्यसंवाद रचना आणि कौशल्य नाटककर शिरवाडकर ही त्यांची गाजलेली ग्रंथ संपदा आहे फक्त त्याच्यातले मधले कुठले लक्षात ठेवा तर नाट्यभ्रमण कथा नटसम्राट एक आकलन यक्षगान लोकनाटक रायगडला जेव्हा जाग येते एक सिव्हावलोकन ओके आता आपण गोविंद तळवळकर यांच्याविषयी माहिती पाहूया कारण त्यांचं नुकतंच एक्क्याण्णव्या वर्षी अमेरिकेत निधन झालं ते माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक होते तर त्यांचं स सक... त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती पाहूया त्यांच्याविषयी तर सत्तावीस वर्ष ते दैनिक महाराष्ट्राचे संपादक होते आणि लोकसत्ता लोकसत्ताचे ते उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे जवळ त्यांच्या वयाच्या तेविसाव्या तेवी तेविसाव्या वर्षी त्यांनी लोकसं लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे नंतर त्यांनी जे लेखन केलेलं आहे ते लेखन द टेलिग्राफ द टाइम्स ऑफ इंडिया डेक्कन हेरोड फ्रंटलाईन फ्रंटलाईन जे आपण साठी मॅग्झिन uh, वापरतो त्या फ्रंटलाईन मध्ये ते लेखन करायचे ओके okay, त्यांची गाजलेली जी सद्र होती ती वाचस्पती आणि वाचता वाचता ही त्यांची दोन गाजलेली सदरे आहेत आता त्यांची प्रमुख आपण लेख लेखन संपदा पाहूया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत आणि जग वैचारिक व्यासपीठे अग्निकांड नेक नामदार गोखले इराक दहन नवरोजी ते नेहरू विराट ज्ञानी न्यायमूर्ती रानळे व्यवस्थित लक्षात ठेवा भारत आणि जग ते नेहरू कांड इराक दहन ओके okay, सो so ही होती गोविंद तळवळकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती एक्झामच्या दृष्टिकोनातून तर मित्रांनो हे जे लेसन आहे ते तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही स्टडी सिम्प्लिफायड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन हॅव गुड डे